भाऊ वर्धा जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश स्थिती आहे. तुम्ही पाहणी करायला आले तातडीने या ठिकाणी, काय सांगणार? तुम्ही पाहणी केलेली आहे या भागाची? आता मी या ठिकाणी पाहणी केली आहे थोडं माहिती, आणि विशेषतः तुम्ही देखील पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात सगळं पावसाचं पाणी आणि चिखल सगळं हे शेतामध्ये तयार झालेलं आहे. आता इथल्या सरपंचांनी एवढी माहिती दिली की आता दुबार पेरणी झाली होती, ती पण पूर्णपणे खराब झालेली आहे, आणि आता शेतीची परिस्थिती अशी आहे की लगेच पेरणी करणं देखील शक्य होणार नाही, खूप त्याच्यावर मशागत करावी लागेल, मेहनत करावी लागेल. त्यामुळे आता ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर योग्य मदत शेतकऱ्याला झाली पाहिजे असा प्रयत्न आम्ही करू. या ठिकाणी आमदार साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, सगळ्यांनी ही जी काही व्यथा आहे ती व्यथा मांडलेली आहे, आणि आम्ही जी काही जास्तीत जास्त मदत करतोय ती करण्याचा प्रयत्न. रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे, अजूनपर्यंत ती व्यक्ती लोकांना रेस्क्यू केलेलं नाही, प्रशासनाकडनं गेले 24 तास झालेले असं बोललं जात आहे. काय सांगतो, रेस्क्यूचं काम अतिशय वेगानं चाललेलं आहे, अतिशय डिफिकल्ट परिस्थितीमध्ये एसडीआरएफ एनडीआरएफ आणि लोकल प्रशासनाने लोकांना रेस्क्यू केलाय. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारचं रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे आपण त्यांना प्रोत्साहनच दिलं पाहिजे, कारण फार डिफिकल्ट परिस्थितीतनं लोकांना बाहेर काढलेलं आहे, आणि जोपर्यंत शेवटचा व्यक्ती रेस्क्यू होत नाही तोपर्यंत सगळे ऑपरेशन सुरू राहतील. आता जवळजवळ सगळ्या ठिकाणून लोक रेस्क्यू केले, 24 तासापासून मदत पोहोचली आहे. आता एवढा लवकर प्राथमिक अंदाज वगैरे सांगता येणार नाही, एकदा अजूनही काही ठिकाणी पाऊस चाललेला आहे, त्यामुळे सगळी पाहणी केल्यानंतरच या संदर्भातले अंदाज ठरवले. सगळ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. आता काही लोक शाळांमध्ये आहेत, त्यांची नीट व्यवस्था झाली की नाही मी देखील काही ठिकाणी भेट देणार आहे. सगळ्यांची व्यवस्था नीट.